इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कंत्राटी कामगारांची भरती करताना कोरोना महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार व्हावा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रविकांत शेटे यांना देण्यात आले. तर जुन्या कर्मचाऱ्यांना नवीन भरतीत वगळल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कुशल अकुशल व सफाई कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने 3 वर्षापासून भरती केली जात आहे. 3 महिन्यापूर्वी मुदत संपल्याने शासनाकडून पुन्हा नव्याने 44 कुशल 42 अकुशल व 43 सफाई कर्मचारी अशा पदांची भरती कंत्राटी पद्धतीने होत आहे. मात्र नवीन कंत्राटदाराने नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली असल्याची माहिती जुन्या कर्मचाऱ्यांना मिळाली. कोरोना काळामध्ये ज्यांनी जीव धोक्यात घालून काम केले असे जुने 43 सफाई कर्मचाऱ्यांना नवीन कंत्राटदार भरती करून घेत नसल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेटे यांना भेटून निवेदन दिले. निवेदनात जुन्या सफाई कर्मचाऱ्यांनी संकट समयी जीव धोक्यात घालून काम केले असताना नवीन कंत्राटदारांनी त्यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नसून जुन्या कर्मचाऱ्यांचा समावेश नव्या यादीत झाला नाही तर स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी मराठी कामगार सेना तालुका अध्यक्ष महेश शेंडे, मराठी कामगार सेना उपजिल्हा अध्यक्ष रोगेश दाभोळकर, उत्तम गुरव मनसे शहर अध्यक्ष प्रताप पाटील, उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके, शाखा अध्यक्ष दीपाली भंडारे, पोपट हत्तीकर, अमित पाल आदी उपस्थित होते. झाले आमचं काम बंद आहे सर. आम्ही कॉन्ट्रॅक्ट सुद्धा प्रत्येकाला मिळालेलं आहे, दुसऱ्या कोणा तर मिळालेलं आहे. आमची मागणी एवढीच आहे की कक्षसेवक कक्षसेविका म्हणून आम्ही काम केलेलं आहे गेले 3 वर्ष झाले आणि आम्हाला सगळा अनुभव सुद्धा आहे. आता आमचा हलमार व्हायला लागलाय आणि आमचं घर भाड्याचं आहे म्हणून आम्हाला पुन्हा कामावर हजर करून घ्यावं हीच आमची विनंती आहे सर.